18 लोकसभेचं मतदान पार पडलं आणि त्यामध्ये आज मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे या ठिकाणी विजय झालेले. आपण आपल्यासोबत अनुप धोत्रे आम्हाला सांगाल आज विजय झालाय, तुम्ही काय सांगाल? एक आनंद होतो आहे, कार्यकर्त्यांनी सुरुवातपासूनच जेव्हा मला उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून खूप मेहनत घेतली. महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनतच आहे, त्याच्यामुळे माझा विजय हा अत्यंत सुखी झाला. विजय झालाय, आता पुढचा संकल्प काय काय राहणार? आपल्या भागामध्ये सगळ्यात मोठी प्रायोरिटी ही शेतकरी राहणार आहे, युवकांचा रोजगार राहणार आहे. या दिशेने शेतकऱ्यांसाठी काय काय करता येईल, सोबतच उद्योग आणून युवकांना रोजगार कसा मिळेल, सरकारच्या योजनेतून युवकांना रोजगार कसा मिळेल, महिलांच्या हिताचे निर्णय कसे घेता येईल, या दिशेने मी काम करेल आणि ग्रामीण भागाचा विकास हा माझी प्रायोरिटी राहणार. निवडणूक झाली, मतमोजणी झाली आणि यामध्ये अडचणीचं होतं, तुमच्या स्पर्धेचे होते ते मोठे होते, तुमचा विजय काय सांगाल? नक्कीच मला असं वाटलं की माझा विजय अत्यंत सोपी होईल आणि सुरुवातपासून मला लीड राहील. सुरुवातीला लीड नव्हता, परंतु सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास होता की आपण हा जो बॅकलॉग आहे हा काढू, आणि तसंच झालं. एक आनंद सगळ्या कार्यकर्त्यांमुळे याच्यामध्ये आहे. कुठेतरी या विजयामध्ये पक्ष आणि वडिलांची पुण्य, आई वडिलांचे आशीर्वाद हे माझेच नाही, सगळे कार्यकर्ते त्यांना आई वडिलांसारखं पाहतात आणि म्हणूनच ते माझ्यासोबत होते आणि म्हणूनच माझा विजय हा सोपा झाला. इकडे वडिलांची पुण्य आणि कार्यकर्त्यांचा हा जो पाहता या ठिकाणी मोठा विजय माझा झालेला आणि येणाऱ्या काळामध्ये जो संकल्प जो मी केलेला आहे तो मी पूर्ण करणारा त्या ठिकाणी अनुप धोत्रेंनी केलेला आहे. गणेश सुनोटीवन मराठी आपण. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.